अथर्व मल्टी स्पेशालिटी आणि पॅथॉलॉजी सेंटर, संपूर्ण दातांची मोफत तपासणी, शॉप नंबर 1 जोशी प्लाझा इमारत, संगमनेर बस स्टँडच्या बाजूला संगमनेर. 0-24-25-22-34-52, 89-56-333-888. गणेशोत्सव आणि मोहरमच्या निमित्तानं अकोले येथे तहसीलदार मुकेश कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये केबी दादा देशमुख मीटिंग हॉलमध्ये शांतता कमिटीची बैठक शांततेमध्ये संपन्न झाली. यावेळी अकोले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी सर्वांचं स्वागत केलं. या बैठकीसाठी नगरपंचायतीचे कार्यकारी अधिकारी डॉक्टर प्रवीण निकम, प्राचार्य शेळके सर, नगराध्यक्षा संगीता शेटे, महावितरणचे बागुल, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर गंभीरे यांच्यासह मोठ्या संख्येनं सर्व राजकीय पक्षांचे प्रमुख, ग्रामस्थ, विद्यार्थी यांची उपस्थिती होती. एक गाव एक गणपती, ट्रॅफिकचं नियोजन, मोकळी जागा सोडावी, अवैध धंदे बंद करावेत याविषयी या मीटिंगमध्ये चर्चा झाली. गणेशोत्सव आणि मोहरम हे दोनही उत्सव आनंदामध्ये साजरे व्हावेत त्यासाठी अकोलेकरांनी सहकार्य करावं असं आवाहन तहसीलदार मुकेश कांबळे यांनी केलं. त्यानंतर त्याचा डी एस पी साहेब, पी आय साहेब, मी सी ओ साहेब आणि तुमच्या नगरपंचायतचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्यामार्फत आम्ही आढावा घेतलेला आहे. त्यामध्ये येणाऱ्या तारीख केव्हाच्या वायर ह्या वर घेण्यासाठी टाईप करण्यासाठी सर्वांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. नगरपंचायततर्फे विविध इनोशनचं आपल्याला घेणं आवश्यक आहे, अत्यावश्यक आहे आणि त्याबाबत नगरपंचायतची एनओसीशिवाय पोलीस स्टेशन तुम्हाला परवानगी देणार नाही. त्यानंतर आणखी एक महत्त्वाची बाब मी तुम्हाला मंडळानं, गणेश मंडळानं एक सांगू इच्छितो की जर परवानगी न घेता जर कुठल्याही गणेश मंडळाने मंडप जर टाकलं तर त्याच्यावर फौजदारी गुन्हा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांवर दाखल होईल आणि यानंतरच्या पुढील कालावधीमध्ये त्यांना कुठलीही परवानगी गणेशोत्सवासाठी दिली जाणार नाही याची कृपया नोंद घ्यावी. सारावाप्रमाणे आपण ज्या गणेशोत्सवामध्ये प्रतिबंधात्मक कारवाई करत असतो त्या कारवायांचं एक होमवर्क जो आहे तो पूर्ण झालेला आहे. एका 2-3 दिवसामध्ये नोटीस इश्यू करून ज्यांना आता प्रतिबंधित करायचे आहे तालुक्यातून तर त्यांची थोडीफारी आम्ही तात्पुरत्या स्वरूपामध्ये या उत्सव कालावधीमध्ये. तर डीवायएसपी अशोक थोरात यांनी देखील अकोलेकरांना महत्त्वाच्या सूचना केल्या. गणपतीचं तोंड मागच्या बाजूला असतो ना, आपण पुढच्या बाजूने नाचत असतो. देवा तुझ्या पाठमोरे मी काय वागतो हे तू बघू नको असं स्वरूप आपल्या समाजाचं होताना दिसतं. आपल्याला बदलायला पाहिजे. वाघ साहेबांनी सांगितलं की आल्यापासून 3 मोठ्या केसेस केल्या, 5 लाख, 6 लाख, परवा जवळ 4 लाख आणि दारू पकडायची म्हणजे तर किती असते. आपण सगळे म्हणतो की दारूबंदी झाली पाहिजे, निश्चित व्हायला पाहिजे, पण पिणारे थांबवणार कोण? तुम्ही प्रशासनाने फक्त म्हणता की विकणारे थांबवा, विकणारे थांबवा, टाळीचा आवाजच येत नाही मित्रांनो. फक्त विकणारे थांबवायचे असतील अशी आपल्या प्रत्येकाची इच्छा असते. गावात जर एकही व्यक्ती दारू पिणारा नसेल तर विकणार आपोआप थांबणार नाही, आपोआप निघून जाईल. त्याला प्रशासनाची गरज असणारच, असायचीही गरज नाही. म्हणून सर्व अँगलने आपण विचार करायला पाहिजे. आपल्याला फक्त आणि फक्त अधिकार करायला लागले. तुमचंच आपल्याचं सांगत नाही, माझं संगमनेर आहे, माझं नगरमध्ये मी बऱ्याच ठिकाणी बंदोबस्ताला जातो, त्या ठिकाणच्या मागण्या असतात. आपली जमीन वेगळी आहे, आपली विचारधारा वेगळी आहे. ही विचारधारा आपल्याला पुढे नेण्यासाठी आपली पुढची पिढी चुकता कामा नये या दृष्टीने तुम्हाला आम्हाला विचार करायचा. मला गणपतीच्या मंडळापुढे येऊन, शांतताच्या मंडळी मीटिंग पुढे येऊन तुम्हाला गणपतीत कसं वागावं हे मला सांगायचंच नाहीये. तुम्ही काय म्हणता, गणपती राम नाही घेतला पाहिजे तर घेतलाच पाहिजे. उत्सव त्याच्यासाठीच असतात, पण हे उत्सव घेत असताना आपल्या आनंदामुळे दुसऱ्याच्या दुःखात वाढ होईल अशा स्वरूपाचं कुठल्याही स्वरूपाचं वर्तन माझ्याकडून होणार नाही ह्याची फक्त ग्वाही तुम्ही घ्या. रस्त्याला अडचण होणार नाही याची सर्व गणेश मंडळांनी म्हणजे या बाबतीमध्ये अकोले शहरवाड्यांनी तेवढं आम्हाला सर्वांना अवगत करावं जेणेकरून आपल्याला सगळ्यांना गावकऱ्यांना सर्वसामान्यांना विरोध त्रास होणार नाही. त्याचप्रमाणे मी याच्या अगोदर सुद्धा सांगितली की आपण सर्वांनी परवानगी घ्यावी आणि आता वर्गणी संपल्यासारखं वर्गणीच्या बाबतीमध्ये कोणीही बळजबरी करू नये. मंडपाची जागा वा विधान करणारी असावी
काही अप्रिय घटना घडल्यास मंडप बांधल्या ठिकाणावरून आम्बुलन्स आणि सामंताची गाडी पास करता येईल या दृष्टीने आपण सोय करता यावी या दृष्टीने मंडप बांधकाम करावं. त्याचप्रमाणे हायकोर्टाचा नियम आहे 60% जागा सर्वसामान्य नागरिकांना नागरिकांचा हक्क म्हणून वापरता यावी 40% जागेवरच मंडपाचं बांधकाम करता यावं करावं अशी सर्वांना यावरती सूचना आहे. वीज मंडळाकडनं बाबू साहेबने सांगितलं जे पण पुन्हा एकदा सांगतो प्रत्येक मंडळाने अधिकृत वीज कनेक्शन घ्यावं जेणेकरून काही अवैध प्रकार असला त्याच्यामध्ये जर कधी काही प्रॉब्लेम झाला तर संबंधित मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना पुन्हा दाखल होणार आणि अशी घटना अवधी घडू नये यासाठी सर्वांना विनंती आहे. सुभाष खरबस सह राहुल वेताळ सी न्यूज मराठी अकोले.